आज आम्हाला सुट्टी आहे आणि आम्ही आज निघालो इंदोर बघायला. जितकं काही इंदोर एक्सप्लोअर करता येईल बघता येईल. लेट्स सी, आमची पूर्ण टीम आमच्या बरोबर आहे. ई रिक्षा मध्ये इंदोरमध्ये आमची टूर तर आता निघाली. आता दिवसभरात आम्ही काय काय बघतोय ते तुम्हाला कळेलच. इंदोरमध्ये मिठाई नमकीनची दुकानांची रेलचेल आहेच आणि राम मंदिराचा होणारा प्राणप्रतिष्ठेचा सगळा माहोल सुद्धा. इंदोरमध्ये आलो आणि गरमागरम पोहे नाही खाल्ले तर कसं. इंदोरचे हे पोहे खूप त्यांच्या नाश्त्याची स्पेशालिटी आहे. मसाला पोहा, तर्री पोहा आणि साधे पोहे, पण हे पोहे आपल्या महाराष्ट्रातल्या पोहेपेक्षा वेगळे आहेत. ते पोहे थोडे बोलूच असतात ना का पोहे. इंदोरमध्ये आलो आणि आपण सराफाला गेलो नाही असं म्हणू शकत. तसंच हाय लव छप्पन एका लाईनीत 56 मिठाई नमकीनची दुकानं आहे ती बघायला आलं आणि इथे एक दुकान आहे असं मला सांगितलं ज्यांनी एग बर्गरचा वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा केला आहे. चला तर बघूया आय लव्ह 56 म्हणजे 56 मध्ये काय काय आपल्याला बघायला मिळेल. ह्या शहराचं प्रतिबिंब आपल्याला या 56 सुद्धा दिसतं. अत्यंत स्वच्छ दुकानं, एका लाईनीत दुकानं, इंदोरमधल्या सगळ्या स्पेशालिटीज, बाहेरचं खाणं हे आपल्याला दिसतंच. इथे आम्हाला स्पेशालिटी पुन्हा एकदा दिसली ती म्हणजे मिठाईंची आणि मक्केदी रोटी सरसोदा साग सुद्धा. काय घेतलंय चॉकलेट खूप फार मस्त आहे तुला मस्त आहे तुझ्या भाईला खूप आवडला पुतणीला. इंदोरमध्ये आम्हाला मखाण्याचे वेगवेगळे प्रकार, खाकऱ्याचे वेगवेगळे प्रकार मखायला मिळाले. तसंच इंदोरची स्पेशालिटी म्हणजे गजक. संक्रांतीचा सीझन असल्यामुळे इथे गजकचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ ड्रायफ्रूट गजक, गुळाचा, साखरेचा, सगळ्या प्रकारचे गजक. मी सुद्धा खूप गजक घेणार आहे. बघूया हा इंटरेस्टिंग गजक. आम्ही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या काही दिवस आधी MP म्हणजेच इंदोरमध्ये असल्यामुळे संपूर्ण वातावरण हे राममय होतं. या 56 राम मंदिराची उत्तम प्रतिकृतीसुद्धा साकारली होती. अगदी डिटेल, अगदी बारीक बारीक गोष्टी या मंदिरामध्ये बनवलेल्या होत्या. आवडलं काय आणि तिळाची चव मारली नाही आहे आणि चॉकलेटची पण चव एकदम वेगळ्या पिवा पिला पण मिळेल इंटरेस्टिंग. इथे आम्हाला भेटले अगरवाल अंकल. अगरवाल अंकल त्यांच्या मुलीला रोज पत्र लिहितात. आजही पोस्टकार्डच्या माध्यमातून रोज त्याला एक मेसेज जातो त्यांच्याकडनं त्यांच्या मुलीला. त्यांनी ती पोस्टकार्ड आम्हाला दाखवली. पोस्टकार्डमधनं हे प्रेमही आम्हाला दिसलं. अगरवाल अंकल आपल्या मुलीला जे रोज पत्र लिहितात त्या पत्राचं त्यांनी पुस्तकात रूपांतर केलं. त्यांचे रोज सुविचार जे त्यांच्या मुलीकडे जातात त्या पत्राच्या आणि पुस्तकाच्या रूपाने आपल्याला सुद्धा बघायला मिळतील. अगरवाल अंकलनी आम्हाला हे पुस्तक सगळ्यांना भेटवस्तू म्हणून दिलं.
त्याचबरोबरीने त्यांनी मला भगवद्गीता देखील दिली. दुकानाबद्दल अभिप्राय लिहिताना खरंच खूप भरून आलं होतं की आजकालच्या काळातसुद्धा असं कोणीतरी आपल्या मुलीला पत्र लिहून पत्राच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न करत आहे. या अंकलचा इंडियन पोस्टकडनं सत्कारसुद्धा करण्यात आला होता. इंदोर स्वच्छ शहर असल्यामुळे प्रत्येक भिंतीवर कुठलं ना कुठलं तरी चित्र आहे. ही सगळी चित्रं भारतातल्या वेगवेगळ्या सणांचं प्रतिनिधित्व करतात आणि ते बघता बघता आम्हाला एक सरप्राईजही मिळालं. इंदोरचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे असणाऱ्या वेगवेगळ्या समाधी. इंदोर आणि या पट्ट्यामध्ये या सगळ्या समाधींना छत्री असं म्हटलं जातं. होळकर कुटुंबातील अनेक जणांच्या समाधी म्हणजे छत्री आपल्याला इंदोरमध्ये पाहायला मिळतात. हा समाधीचा जो पूर्ण एरिया आहे तो त्यांनी इतका सुंदर बांधला आहे की तिथे गेल्यानंतर आपलं मन तृप्त होऊन जातं. भारतातली आधुनिक आणि त्याचबरोबरीने पारंपरिक शैली आपल्याला पाहायला मिळते. अनेक शैलींचं मिश्रणसुद्धा काही काही समाधींमध्ये म्हणजे छत्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच मंदिराचा गाभा असल्यासारखं तिथे वाटतं. खरंच ही जागा समाधी जरी असली तरी इतकी प्रसन्न आणि आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स देते की आपण कल्पनाही करू शकत नाही की एखादं समाधीस्थळ असं आपल्याला काहीतरी एक वाईबसुद्धा देईल. अनेक लोक तिथे येऊन फोटोशूट्स करत असतात, कुणी आपापल्या गाण्यांचे व्हिडिओज करत असतात, ते तुम्हाला या व्लॉगमधनं दिसतच असेल. पण मुळात काय, अतिशय पॉझिटिव्ह असणारी ही जागा आहे. अशा छत्रींमध्ये म्हणजे अशा समाधीस्थळामध्ये बरेच वेळेला आपल्याला एखादं छोटं मंदिरसुद्धा दिसतं. बहुतांशी ही मंदिरं शंकराची आहेत. शिवलिंग, त्याच्यानंतर त्याच्या बाहेर असताना नंदी, ह्या अशा गोष्टी आपल्याला समाधीच्या आसपाससुद्धा दिसतात. तिकडनं आम्हाला आज जाता आलं नाही कारण सोमवार असल्यामुळे राजवाडा बंद होता. पण हा राजवाडासुद्धा आम्हाला बाहेरनं बघता आला. वास्तुशिल्पाचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि या राजवाड्याची माहिती म्हणजे या राजवाड्यात तीन वेगवेगळ्या पद्धती म्हणजे मराठा पद्धत, मुघल पद्धत आणि अजून एक कुठले तरी, मी कदाचित मिस करत असेन, पण अशा तीन पद्धतीचं वास्तुशैल्य आणि ते वापरून हा पूर्णपणे राजवाडा बांधलेला आहे. आणि तिकडनं मग आमचा दौरा निघाला शॉपिंग म्हणजेच साडीच्या दुकानामध्ये. आता आम्ही आलो आहे महालक्ष्मी वस्त्रभंडारमध्ये. हे आहे हातमागाचं मशीन. ह्याच्यावरती हातमागावर साड्या विणल्या जातात आणि थोडंसं काही हातमागासाठी लागणारीही अवजारं आहेत. चला आता साडी खरेदी करूया. साड्यांचे काय वेगवेगळे प्रकार इंदोरमध्ये मिळतात हेही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या दुकानाची माहितीसुद्धा देणार आहे. महालक्ष्मी वस्त्रभंडार, इंदोर. यातली मी मेहंदी ग्रीन कलर. खा मग तो कलर. तिथेच उभी राहा. हॅलो, दिसत नाही. कोण आहे? बायको आहे. बायको आहे.
तुला साडी या साड्याला इंदोरी साड्या असं म्हणतात. यातलं तर पॉवर लूमनी बनवलेल्या आहेत पण या ट्रेडिशनल इंदोरी साड्या आहेत. ह्यामध्ये तुम्हाला खूप रंग बघायला मिळतात. इंदोरला आला आणि महालक्ष्मी वस्त्रभंडार म्हणून या साड्या घेतल्या नाही तर तुमची इंदोरची ट्रिप पूर्ण होणार नाही. इंदोरच्या साड्यांची अजून एक खासियत म्हणजे महेश्वरी. त्यामध्ये दोन प्रकार आहेत आणि एक आहे चंदेरी. तर आता आपण महेश्वरी आणि चंदेरी साड्यासुद्धा बघूया पण इंदोरी साडीची मजा काही और होती. माझा फेवरेट कलर आहे ब्लू. ऑफकोर्स ग्रीन माझा फेवरेट आहे ती ऑलरेडी आहे माझ्याकडे. म्हणून ह्या ब्लू रंगाची साडी मी यावेळेला इंदोरी घेऊन जाते. ही नका आता ठेव. हे नको ठेव. नाही चंदेरी कतान. ही साडी आहे चंदेरी कतान ह्या आणि चंदेरी टिश्यू. सो चंदेरी इज ऑल्सो पार्ट ऑफ महेश्वरी साड्या. ह्याच्या स्पेसिफिक चंदेरी असतात. ह्या सिल्कवर चंदेरी आहेत. ह्या तुम्हाला अनेक रंग बघायला मिळतात आणि ह्या बुट्टी ही त्यांची स्पेशालिटी आहे. या आहेत इंदोरच्या अजून प्रसिद्ध महेश्वरी साड्या. त्या महेश्वरी साड्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील. त्यात ही आहे टिश्यू महेश्वरी. त्यांनी आता नवीन रेंज काढली त्याच्यामध्ये. त्याला थोडंसं ग्लेज असतं. त्याचबरोबरीने इंग्लिश इंग्लिश सिनेमात श्रीदेवीची लाल साडी खूप फेमस झाली ती चंदेरी महेश्वरी होती. त्यातलाच हा एक रंग आहे तर गुलाबी रंग आहे. थोडक्यात काय इंदोरला येताना इंदोरी साडी महेश्वरी आणि चंदेरी ही तुम्हाला घरी घेऊन जावीच लागेल. तरच तुमची इंदोरची ट्रिप सराफा बाजार इतकीच पूर्ण होईल. मराठी 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 हिंदी तुम्हाला जे जमेल ते. श्री महालक्ष्मी वस्त्रभंडार हे दुकान 1935 पासून सुरू केलेलं आहे. ॲक्च्युली हे म्हणजे दुकानाचे मालक जे आजोबा अभिषेक भिडे यांचे आजोबा त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. ते 1935 पासून बऱ्हाणपूरचे राहणारे आणि तेव्हा त्यांनी इंदोरला येऊन बसद्वारे एक कठोळं बांधून साड्यांचं इथे येऊन ते सायकलवरती गल्लोगल्लीत फिरून साड्या विकायचे. नंतर इथले रहिवाशींनी जेल्लोडचे जे रहिवाशी होते त्यांनी त्यांना हे प्रोत्साहन दिलं की तुम्ही इथेच का दुकान उघडत नाही. तर त्यांनी इथे छोटंसं एक घर भाड्याने घेऊन जेल्लोडला आणि इथे एक छोटं दुकान काढलं आणि इथेच व्यवसाय सुरू केला. नंतर इथून महेश्वरी चंदेरी स्वतः जाऊन साड्या बनवायला लागले आणि बनवून इथे येऊन विकायला सुरुवात केली. तेव्हा फक्त हे 200 square feet दुकान होतं आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे अभिषेक भिडे यांचे वडील सुरेंद्र भिडे त्यांनी ह्या व्यवसायाला आणखी प्रतिसाद दिला पुढे आणि वाढवला आणि त्या छोट्याशा दुकानाला त्यांनी 2-3 दुकान केलं आणि आज हा व्यवसाय तुमच्या समोर आहे. आणि आम्ही चंदेरी महेश्वरी इंदोरी कोसा ह्यांचं होलसेल प्रोडक्शन आमचं आहे. होलसेल पण करतो रिटेल पण करतो आणि इतर सगळ्या व्हरायटीज तुम्हाला इथे मिळतील. तसं साऊथ आहे, बनारस आहे, कलकत्ता आहे, महाराष्ट्र आहे. सगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला एका दुकानात मिळतील आणि सगळ्या व्हरायटी गॅरंटेड आणि रेट्स पण रिजनेबल मिळतील. तर जरूर एक वेळेस भेट द्या दुकानाला. नमस्कार.